गॅस आणि डिझेल पेट्रोल खाद्यतेल यांचे जे भाव आज गगनाला भिडलेले याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आज युवासेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आणि या ठिकाणी आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे. लवकरात लवकर या ठिकाणी हे सर्व भाव कमी झाले पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला ही माहिती मिळाली पाहिजे की 2014 डिझेल पेट्रोल आणि गॅसचे भाव काय होते आणि आजच्या परिस्थितीमध्ये डिझेल जर बघितलं तर 100 पार झालेलं आहे आणि पेट्रोल जर पाहिलं तर 117 पर्यंत पेट्रोलचे दर पोहोचलेले आणि गॅसचा बाटला आत्ताच मी माहिती घेतली तर जवळपास 1100 रुपये गॅसचा बाटला दिला जातोय. आपण ही सर्व जर परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनता फुलफुलयामध्ये पडलेली आहे. कोणीही आवाज उठवायला तयार नाही अशा या गंभीर परिस्थितीमध्ये युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशान्वये आणि आपले युवासेनेचे लाडके पक्षप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सिल्लोड येथे आज खाली बजाव खुशिया मनाव हा आंदोलन या ठिकाणी केलेला आहे. आनंद उत्सव साजरा केलेला आहे का असेच म्हणजे भाव वाढ झालीच पाहिजे आणि लोक थंड बसले पाहिजे असा टोमना या ठिकाणी आम्ही भाजपला मारलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला कुठेतरी जागरूक होण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. रस्त्यावर उतरून सरकारविरोधात केंद्र सरकारविरोधात लढा द्यावा लागेल जेणेकरून हे भाव कमी होतील आणि चुकीचे निर्णय ते मागे घेतील. आणि मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी भाजपच्या लोकांना या ठिकाणी सूचित करतो की आपण लवकरात लवकर हे चुकीचे निर्णय मागे घ्यावे आणि लवकरात लवकर डिझेल पेट्रोलचे भाव आणि गॅसचे भाव कमी करावे जेणेकरून सामान्य जनता ज्या ठिकाणी मोठ्या अडचणीत सापडलेली आहे ते कुठेतरी त्या अडचणीतून बाहेर निघेल. जय हिंद जय महाराष्ट्र. मोदी सरकार मोदी सरकार Yeah.